शिवसंपर्क अभियान संवाद। दौऱ्याच्या निमित्ताने पाथरी तालुक्यातील हातगाव नखाते येथे शिवसंपर्क अभियान दौरा आगमनानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व हातगाव येथील जनतेशी संवाद साधला। यावेळी जिल्हा प्रमुख सुरेश ढगे, रवींद्र धर्मे, मुंजा भाऊ, विजय नखाते, भरत नखाते, सुभाष नखाते, कारभारी ढोले मुंजाभाऊ शिंदे, शिवाजी नखाते, दीपक बारहाते, अजर शेख, गोपाल झिंजान, मुजाहिद पठाण, मोईन कुरेशी व सर्व गावकरी मान्यवरांची उपस्थिती होती। शी न्यूज लाईव्ह साठी पाथरी मानवत येथून रियाज शेख, परभणी, महाराष्ट्र। समोर दिला थोडं आर्थिक आम्हाला थोडस पाठबळ दिलं। या ठिकाणी साहेब आपले 3 मेंबर या ठिकाणी निवडून आले आणि विशेष गोष्ट साहेब मुस्लिमचे उमेदवार आपले या ठिकाणी फक्त 8 मतांनी पार होते। साहेब दुसरा मोठा प्रश्न आहे, मगाशी मी गाडीमध्ये तुम्हाला खासदार साहेब बोललो होतो मी की एअर डिस्टन्सचे 20 किलोमीटर आहे, एअर डिस्टन्स 20 किलोमीटर कमी करून ते तर 10 किलोमीटर हवाई अंतर कमी केलं। साहेबांनी सगळ्या खासदारांना या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावरती पाठवलं, ज्यासाठी पाठवलं की तळागाळामध्ये शिवसेना कशा प्रकारे काम करते, कार्यकर्ते कशा प्रकारे काम करतात, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना काय हवंय। जसं आमचा युवा सैनिकाचा काय नाव आहे तुझं, विजय नखाते, त्याने सांगितलं की पहिल्यांदा कुठल्या खासदाराला कुठल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला एक मुख्यमंत्री जो आहे तो गावागावामध्ये जायला सांगतो आणि तिकडे सांगतो की त्या गावामध्ये सरकारच्या योजना पोहोचल्या आहेत का, कर्जमाफी जी केली आहे ती बरोबर झाली आहे का, विम्याची रक्कम मिळते का, त्याचबरोबर हे जे क्षेत्रावरचे रस्ते आहेत त्याचबरोबर अनेक समस्या आहेत आमच्या। कालपासून आम्ही फिरतो या पूर्ण सकाळी 10 ते रात्री 10 आणि आज पण सकाळी 10 पासून सुरुवात केली आहे।